नमस्कार, मी काजल कुलसुंदर. आपण पाहत आहात शिवनेर प्राईम. शिवनेर प्राईम मध्ये आपलं स्वागत. रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यातील निसर्गरम्य व डोंगर माथ्यावरून कोसळणारे मनमोहक फेसाळ व दुधारी धबधब्यांची पर्यटकांना भुरळ पडली आहे. विविध भागातून पर्यटन व मौज मस्तीसाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांकडून स्थानिकांना रोजगार मिळत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील दिव्यागर समुद्र किनाऱ्यापासून अवघ्या काही अंतरावर लघुपाट बंधाऱ्यावर काही वर्षांपूर्वी धरण बांधले आहे. विशेष म्हणजे हा परिसर अतिशय दुर्गम्य आहे, त्यामुळे डोंगर दऱ्यातून निसर्ग कुशीत दाट वनराईमध्ये या झऱ्यांचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. बच्चे कंपनीपासून ते ज्येष्ठ वर्गातील मंडळी तसेच महिलाही या धबधब्यावर शनिवार, रविवार व इतर दिवशीही गर्दी करतात. या झऱ्यावर परिसरातील सर्वच गावातील स्थानिक मौज मजा करण्यात बुडालेले असतात. सुट्टीच्या दिवशी इथले स्थानिक कोकणातील प्रसिद्ध मासळी, तांदळाची भाकरी, मटणाचे बेत रंगवतात. सुधागड तालुक्यातील धबधब्यावर देखील मोठी गर्दी होताना दिसत आहे. हळूहळू या धबधब्यावर पर्यटकांचा ओघ देखील वळताना दिसत आहे. दिव्यागर समुद्र किनाऱ्या सारख्या पर्यटन क्षेत्रापासून अवघ्या 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर असल्याने या ठिकाणचे स्थानिक पर्यटकांना कोंडे धरणावर जाण्यासाठी सुचवतात. हा परिसर जरी अत्यंत दुर्गम असला तरी देखील आजवर या ठिकाणी एकही दुर्घटना घडली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे इथले स्थानिक धबधब्यावर नवीन आलेल्या लोकांना वेळोवेळी सावध करत असतात आणि त्यांची काळजीही घेत असतात. कोंडे पंचतन या धरणाद्वारे परिसरातील बहुतांश गावांना इथून पाणी पुरवठा केला जातो, त्यामुळे धरमपात्रात उतरण्यास बोर्ली ग्रामपंचायतीकडून मनाई घालण्यात आली आहे. धरमपात्र खोल तसेच दुर्गम असल्याने कोणतीही दुर्घटना घडू शकते हाच ग्रामपंचायतीचा या मागील दृष्टिकोन आहे. परंतु धरणाच्या खालच्या बाजूला असलेल्या झऱ्यात तुम्ही मनमुराद आनंद लुटू शकता, अर्थात तुमची काळजी घेऊन. केवळ 2 ते 3 फूट असल्याने लहान मुले या झऱ्यात उतरतात व आपल्या मित्रमंडळी व कुटुंबियांसोबत मौज करतात. धरणाचा हा परिसर जरी निसर्ग सौंदर्याने नयनरम्य असला तरी देखील कोंडे पंचतन गावासारख्या दुर्गम खेड्यापाड्यात असल्याने प्रसिद्धीपासून तितकासा वंचितच राहिलाय. परंतु आता पुढच्या काळात श्रीवर्धन दिव्यागरला पावसाळ्यात येणारा प्रत्येक पर्यटक या धबधब्यावर हजेरी लावेल अशी आशा व्यक्त केली जाते. न्यूज रिपोर्टर धम्मशील सावंत, शिवनेर प्राईम, रायगड. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.